नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटातील उमेदवार गणेश गीते हे निवडणूक लढवत असून त्यांचा प्रचार करण्यासाठी मातुश्री सुनीता गीते या देखील सक्रिय झाल्या आहेत. वयाच्या 60व्या वर्षीही ग्रामीण भागामध्ये पायपीट करून मुलाची अर्थात गणेश गीतेंची निशाणी असलेली तुतारी घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार करत असताना प्रभाग क्रमांक 2 अज्ञात इसमांनी त्यांना प्रचारापासून रोखले. प्रभाग क्रमांक 2 MH15AP4204 या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या काही अज्ञात कार्यकर्त्यांनी नांदूर मानूर हा भाग भाजपचा बाले केला असून तुम्ही इथे प्रचार करू नका अशी धमकीच गणेश गीते यांच्या मातोश्री सुनीता गीते यांच्यासह समर्थकांना दिल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली की काय असा सवाल उपस्थित झाला आहे. या व्हिडिओमध्ये गणेश गीते यांच्या मातोश्रींना प्रचारापासून रोखले जात असल्याचं स्पष्ट झालं असून नेमका हा प्रकार कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून केला हा प्रश्न अनुत्तरित आहे. अशा पद्धतीने दडपशाही करण्याचा प्रयत्न का केला जातोय याचे उत्तर जनताच 20 तारखेला मतदानातून देईल अशी प्रतिक्रिया गणेश गीते समर्थकांमधून व्यक्त झाली. आज आम्ही नांदूर गावामध्ये प्रचार करत असताना काही अज्ञात 4-5 स्कॉर्पिओ गाडीमध्ये आले आणि आम्हाला त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली की आम्ही या गावामध्ये आम्ही दुसरं कोणाला येऊन देत नाही. हा आमच्या इथं स्थानिक नगरसेवकांचा वार्ड आहे आणि आम्ही इथं भाजपचं काम करतोय, तर तुम्ही या ठिकाणी येऊन प्रचार करू नका. आमच्या महिला वर्गांना त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी पण कुठं जाऊन प्रचार करू शकतं. आमचे पण नातेवाईक नांदूर गावामध्ये आहे, परंतु त्यांनी थोडंसं जास्तच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या महिला वर्गांना थोडंसं त्या ठिकाणी ते बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु आम्ही त्यांना न जुमानता आम्ही आमचा प्रचार पुन्हा नव्या जोमानात चालू केला. असं ही जी गुंडागिरी या नाशिक पूर्वमध्ये चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागू राहिला. त्याच्यासाठी महाविकास आघाडीलाच आपण त्या ठिकाणी मतदान करून ही गुंडाशाही संपवली पाहिजे एवढ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. करत असताना माझ्या दमदाटी केली, गाडी आडवी घातली, स्कॉर्पिओ गाडी होती, मला खूप दमदाटी केली, पॉम्पलेट विम्पलेट माझ्या हातातून हिसकून घेतले. तेव्हा मुलं मागून आले तेव्हा त्यांना गाडी फिरून दिली मागे. इकडं प्रचार करायचा नाही म्हणे, पण आपण पुढे काही त्यांना बोलले नाही. हां, 6-7 होते ते. आम्ही नांदूर गावामध्ये प्रचार करत असताना आईसोबत सर्व होतं. तिथले स्थानिक नगरसेवकचे काही माणसं आले आणि ते आम्हाला डायरेक्टली एक MH15 4204 या नंबरची स्कॉर्पिओ आली आणि आम डायरेक्टली आडवी लावली आणि आमच्या हातातून पॉम्पलेट हिसकले आणि आमच्या लेडीजवरती डायरेक्ट आरेरावीची भाषा केली त्यांनी आणि आमच्या एरियामध्ये प्रचार करायचा नाही असा दमदाट्या देऊ लागले. त्याच पुढे जर उद्या जर आम्हाला प्रचार करत असताना काही जर धोका झाला तर तो त्यांच्याकडूनच झाला असे आम्ही समजल्या जाईल. उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक.